चांगले शिका आणि मोठे व्हा. मोठे होण्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचं असतं, त्याचबरोबर चांगल्या सवय देखील गरजेच्या असतात, असे मार्गदर्शन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना केलं. रेडघर येथील भैरवदेव विद्यालयात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. रेडघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी स्कूल कमिटी सदस्य सुभाष भोपी, बाळाराम भोपी, बळीराम भोपी, धर्मा भोपी, राजेश भोपी, ग्रामपंचायत सदस्य भारत भोपी, वंदना भोपी, पालक प्रतिनिधी वसंत भगत, रमेश तबडे, उसरलीचे सरपंच निंबाळकर मॅडम, मुख्याध्यापिका खटावकर मॅडम आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. शिक्षण संस्था स्थापन झाली, कर्मवीर आनंद आपल्याला एक ब्रीत वाक्य दिलं. काय ब्रीत वाक्य कोण समजू आपल्या इथे? बरोबर आहे ना? स्वावलंबी शिक्षण जाते ब्रीत. आईवडिलांच्या पैसे असोत नसोत, माझे मी कमवे आणि माझं मी शिक्षण घेईन, माझं मी स्वतःच भविष्य घडवेन. म्हणजे हे जास्त महत्वाचं आहे. आईवडिलांचा आहे म्हणून आपण त्यांच्या पैशावर मजा केली महत्वाची नाही. आपला रस्ता आपण निवडायचा आहे आणि त्याच्याकरता तुमच्या अंगात आहे, हुशारी आहे, पण त्याला वळण द्यायची गरज आहे. आपल्याला जे आहे ना ते व्यवस्थित मांडण्याची गरज आहे. कसं बोलू, घाबरू, घाबरायचं काही कारण नाही.